नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण या धड्याचा अभ्यास करत आहोत। आपण आपल्या मागच्या लेक्चर मध्ये मित्रांनो केपलरचे नियम म्हणजे केपलर्स लॉ, त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासला मित्रांनो न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हा महत्त्वाचा पॉइंट आपण त्या ठिकाणी अभ्यास केला। आणि याच न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामधील एक उप पॉइंट आपण आज पाहणार आहोत। तो पॉइंट आहे एक समान वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बलाचे परिणाम। व दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल म्हणजे काय किंवा पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर एक समान वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिणाम हा मुद्दा पाहण्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे। ते काय आहे मित्रांनो, तर गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने कशाच्या आधारे केलं, तर ते आपल्याला खरं तर या आपल्या पुढच्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे। म्हणजे त्याने नक्की काय केलं, कोणतं प्रतिपादन केलं, तर एफ हा कोणाला समानुपाती आहे मित्रांनो, म्हणजे समानुपाती आहे 1/r² किंवा त्याला आपण व्यस्त प्रमाणात डायरेक्टली म्हणू शकतो की वर्गाच्या अंतराच्या व्यस्त प्रमाणामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। म्हणजेच बल, फोर्स म्हणजे बल हे काय आहे मित्रांनो, तर अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन कुणी केलं होतं, तर न्यूटनने केलं होतं। मग ते सिद्ध करणं तितकंच महत्त्वाचं होतं, म्हणून त्या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा पॉईंट आला की एक समान वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बलाचे परिणाम, त्याच्यावरून आपल्याला हे पुढचं समीकरण पाहायचं आहे। तर एक समान वर्तुळाकार गती म्हणजेच काय मित्रांनो, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। आता याचं साधं एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा जो पंखा आहे हे एक समान वर्तुळाकार गतीचं खूप महत्त्वाचं उदाहरण आहे। आपण पाहत असतो ज्या वेळेसला आपण आपला घरातील पंखा चालू करतो, काही वेळानं त्याचं स्पीड हे आहे तसंच आपल्याला पाहायला भेटतं। म्हणजे त्या पंख्याची तिन्ही पाती त्या ठिकाणी समान वेगाने काय होत असतात, फिरत असतात, ते एक समान वर्तुळाकार गतीचं काय झालं मित्रांनो, उदाहरण झालं। आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी दिलेला आहे अभिकेंद्री बलाचे परिणाम। आता अभिकेंद्री बल म्हणजे काय आणि त्याचे परिणाम आपल्याला पुढे अभ्यासायचे आहेत। तर हे अभिकेंद्री बल म्हणजे काय असतं, तर आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की अभिकेंद्री बल म्हणजे काय, जे बल केंद्राच्या दिशेने जातं त्या बलाला काय म्हणतो आपण, अभिकेंद्री बल म्हणतो, किंवा त्याच बलाला आपण सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतात। केंद्राच्या दिशेने जात असेल तर त्याला सेंट्रीपेटल म्हणजे अभिकेंद्री म्हणतात, आणि केंद्रापासून जर लांब जात असेल तर त्या बलाला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतात मित्रांनो। हे सर्व तुम्हाला इयत्ता 11वी 12वीमध्ये पुढे अभ्यासायचं आहे, एकदम डीपमध्ये तुम्हाला त्याचा पुढे अभ्यास दिलेला आहे। त्यानंतर पुढचा त्यांनी याच्यातला पॉईंट दिलेले आहेत पहा, समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे, अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते, हे आपण पाहिले आहे। हे कधी पाहिलं आहे मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की एक मुलगी, तिच्या हातामध्ये तिने एक दोरी धरली होती आणि त्या दोरीच्या एका बाजूला दगड बांधलेला होता। ज्या वेळेसला तिने दोरीचं एक टोक धरून ती दोरी गोल फिरवली होती, त्यावेळेसला दगड हा गोलाकार रीतीने बाहेरून फिरत होता, परंतु त्याचा जो बल होतं किंवा त्याचं जे बल किंवा फोर्स म्हणतो त्याचा जो फोर्स होता हा त्या मुलीच्या हातामध्ये असणारा किंवा हाताच्या दिशेला होता। म्हणजेच कोणतं बल होतं त्या ठिकाणी मित्रांनो, तर त्या ठिकाणी आपल्याला अभिकेंद्री बल पाहायला भेटलं होतं। तर खरं तर आता हे अभिकेंद्री बल म्हणजे काय, या वस्तूचे वस्तुमान यमने तिच्या कक्षेची त्रिज्या आरने
व तिची चाल फीने दर्शवली तर या बलाचे परिमाण एम फी स्क्वेअर अपॉन आर एवढे असेल. आता एम फीचा वर्ग भागिले आर एवढे का असणार आहे मित्रांनो, तर हा जो एम फीचा वर्ग भागिले जो आर दिलेला आहे, आता याच्यामध्ये एम म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला मित्रांनो, तर एम म्हणजे मास, मास म्हणजे वस्तुमान म्हणतो आपण त्याला. त्यानंतर फी काय आहे मित्रांनो, इथे फीचा वर्ग दाखवलेला आहे. फी म्हणजे काय असते, फॅलासिटी, फॅलासिटी म्हणजे चाल. आणि हा तिसरा जो मुद्दा दिलेला आहे मित्रांनो, तर आर म्हणजे त्याची रेडियस, रेडियस म्हणजे आपण त्याला त्रिज्या असे म्हणतो. तर हे कोणाच्या बरोबर असतं, तर अभिकेंद्री बलाच्या बरोबर असतं. अभिकेंद्री बल म्हणजे त्यालाच आपण सेंट्रीपेटल फोर्स, म्हणजे एफचा फॉर्म्युला आपल्याला कशा पद्धतीने मिळेल, एफ बरोबर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, हे आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म्युला पाहायला भेटतो. इथे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे एफ बरोबर एम व्हीचा वर्ग भागिले आर. आता हा पॉईंट आपण अभ्यासताना पुढे दिलेला आहे की आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारी अभिकेंद्री बल किती असेल मित्रांनो. आताच आपण पाहिलं एफ बरोबर किती असणार आहे, एम व्हीचा वर्ग भागिले आर, एवढं आपल्याला त्या ठिकाणी बल पाहायला भेटणार आहे. म्हणजे इथे काय पाहायला भेटतं आहे आपल्याला, तर एम हे ग्रहाचे काय आहे मित्रांनो, वस्तुमान आहे. तर फी ही त्याची काय आहे मित्रांनो, चाल आहे, किंवा फी हे त्याचं स्पीड आहे, किंवा आपण त्याला फॅलासिटी म्हणतो. फी म्हणजे फॅलासिटी, तर त्यालाच आपण मराठीमध्ये चाल म्हणतो. तर आर ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या, म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. त्याची चाल आपण त्याचा आवर्तकाल, आवर्तकाल म्हणजे त्याला आपण पिरियॉडिक टाइम म्हणतो मित्रांनो. आणि तो टाइम कोणत्या लेटरने डिनोट करतो आपण, तर टी या लेटरने काय करतो, डिनोट करतो किंवा दर्शवतो. पहा या ठिकाणी तुम्हाला आर, आर त्रिज्या दाखवलेली आहे. फी काय म्हटलं, त्याची चाल म्हटलेली आहे. एम म्हणजे काय आहे मित्रांनो, त्याचं वस्तुमान, किंवा आपण त्याला मास असे म्हणतो. तर या सर्व संकल्पना तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या आहेत. मग आपल्याला साधं सिंपल त्या ठिकाणी एक फॉर्म्युला माहिती असेल, तर चाल म्हणजे काय आहे, किंवा ही फॅलॉसिटी म्हणजे काय असते मित्रांनो, तर कापलेले अंतर भागले त्यासाठी लागलेला वेळ, यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो, चाल म्हणतो. म्हणजे चाल म्हणजे काय, तर फॅलॉसिटी म्हणजे काय. आता फॅलॉसिटी म्हणजे काय, तर चाल. आणि आता ही फॅलॉसिटी आपण कशा पद्धतीने त्याची व्याख्या देता येईल, तर साधं सिंपल उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर आपण बाईक चालवतो किंवा एखादी गाडी चालवत असेल, मग त्या गाडीने किती वेळामध्ये किती अंतर कापलं आहे आणि ते याला किती वेळ लागला आहे, तर त्याला आपण त्याची चाल म्हणतो. म्हणजे कधीकधी आपण पहा, आपण बऱ्याचदा म्हणत असतो की माझं स्पीड खूप जास्त आहे, मी कितीच्या स्पीडने आलो रे, किंवा मी किती स्पीडने माझी गाडी चालवली आहे, म्हणजे कितीच्या स्पीडने गाडी चालवली आहे, हे आपल्याला कसं पाहायला भेटतं, तर आपल्या समोर गाडीच्या समोर एक स्पीडोमीटर बसवलेला असतो, त्या स्पीडोमीटरवरती आपल्याला पाहायला भेटतं की किती स्पीडमध्ये किती गाडी चालते. मग ती 40 स्पीडने चालते की 50 स्पीडने चालते, किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी स्पीडने सुद्धा काही जण गाडी चालवत असतं. मग नक्की ते जर गाडी कमी चालवली कमी स्पीडने, तर तो लागणारा जो वेळ आहे तो कसा असणार आहे मित्रांनो, जास्त असणार आहे. अशा वेळेसला ही जी चाल येणार आहे ती कमी येणार आहे. पण जर जास्त अंतर हे कमी वेळेमध्ये जर कापलेलं असेल, तर त्यावेळेसला त्याची चाल किंवा त्याची जी व्हॅलॉसिटी आहे, किंवा त्याला आपण स्पीड म्हणू, तर हे कसं असणार आहे मित्रांनो, जास्त असणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे चाल बरोबर काय असते मित्रांनो, कापलेले अंतर आणि त्यासाठी लागलेला कालावधी असतो. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं, तर एक चंपल द्यायचं म्हटलं, तर समजा एक 200 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी जर 2 तास लागत असेल, तर 2 ने जर आपण ह्या 2 ने जर आपण ह्या 200ला जर भागलं, तर त्या ठिकाणी आपल्याला 100 एवढं उत्तर भेटतं. आता 100 म्हणजे काय आहे, तर 100 काय झाली मित्रांनो, त्याची चाल झाली. म्हणजे 200 किलोमीटरसाठी जर 2 तास लागत असतील आणि त्या ठिकाणी जर आपल्याला काय भेटेल, ताशी वेग किती भेटेल मित्रांनो, किंवा त्या ताशी त्याची चाल किती भेटेल आपल्याला, 100 किलोमीटर एवढी भेटणार आहे. तर पुढे तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे
की ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर बरोबर किती असतं मित्रांनो, कक्षेचा परिघ आणि आर काय म्हटलेलं आहे, सूर्यापासूनचे अंतर दिलेले आहे. पहा म्हणजे ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेलं अंतर बरोबर कक्षेचा परिघ हे का घेतलेलं आहे मित्रांनो, तर ते पहिले समजून घ्या. समजा एका कक्षेमध्ये अशा पद्धतीने ग्रह, आणि ग्रह कशा पद्धतीने असतो तर ग्रह हा गोलाकार आहे, गोलाकार म्हटलेलं आहे ग्रहाला. म्हणून ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेलं अंतर म्हणजे त्या कक्षेचा काय घेतो आपण मित्रांनो, परिघ घेतो. म्हणजे जर इथे ग्रह असेल आणि तो ग्रह जर अशा पद्धतीने गोलाकार जर फिरून पुन्हा त्याच जागेवरती येत असेल तर आपण, आपल्याला माहिती आहे या संपूर्ण एका गोलाला आपण काय म्हणत असतो, किंवा सर्क्युलर भाग आहे, किंवा एक वर्तुळाचा जो परिघ म्हणतो आपण त्याला. वर्तुळाचा परिघ म्हणजे काय आहे की त्याच्या अवतीभोवती असणारी ही संपूर्ण गोलाकार जी कडा आहे त्याला आपण त्या वर्तुळाचा काय म्हणतो मित्रांनो, तर परिघ म्हणतो. म्हणजेच काय आहे, तो असणारा जो ग्रह आहे त्या ग्रहाने एक फेरी गोलाकार पूर्ण केली तर आपण त्या ठिकाणी त्या फेरीलाच काय म्हणू मित्रांनो, कक्षेचा परिघ असे म्हणू. आणि परिघाचं तुम्हाला गणितामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की परिघाचं सूत्र काय असतं मित्रांनो, तर 2πr हे काय असतं, वर्तुळाचा परिघ. याचं सूत्र काय आहे सगळ्यांना माहिती आहे, 2πr हे त्याचं काय आहे मित्रांनो, सूत्र आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेलं अंतर बरोबर कक्षेचा परिघ असतो, आणि तो कोणाच्या बरोबर असतो, तर 2πr बरोबर असतो. त्यानंतर पुढचा तुम्हाला पॉईंट सांगितला आहे मित्रांनो, आर सूर्यापासूनचे अंतर म्हटलेलं आहे. आता आर, स्मॉल आर डिनोटेड बाय स्मॉल आर अँड इट इज कॉल्ड ॲज डिस्टन्स फ्रॉम द सन. म्हणजे सूर्यापासूनचे जे अंतर आहे ते आपल्याला स्मॉल आरने त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्यासाठी लागणारा काल किती आहे, पिरियॉडिक टाइम आपण ज्याला किंवा आवर्तकाल असे म्हणतात, तर तो कॅपिटल टीने काय करतो आपण दाखवतो. मग आता जर आपल्याला त्याचं फी स्पीड किंवा अशा पद्धतीने जर चाल काढायची असेल तर चाल म्हणजे काय, टोटल कापलेलं अंतर. आता टोटल किती अंतर कापलं आहे मित्रांनो त्या ग्रहाने आपण मगाशीच पाहिलं. समजा या ठिकाणी जर असेल तर त्याने संपूर्ण एक फेरी पूर्ण केलेली आहे. म्हणजे त्याची फेरी म्हणजे काय, त्या कक्षेचा काय घेणार मित्रांनो, आपण परिघ घेणार. म्हणजे कापलेलं अंतर इथे दाखवलं आहे तुम्हाला. हे म्हणजे हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये फक्त आपण काय केलेले आहेत, किमती टाकलेले आहेत आणि आपल्याला हे भेटलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपण व्हेलॉसिटी, चाल म्हणजेच काय म्हणतो आपण, व्हेलॉसिटी म्हणतो. ही व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी बरोबर काय म्हटलं, त्यांनी कापलेलं अंतर ह्या ग्रहाने एक फेरी पूर्ण केली आहे, म्हणजे एक त्याचा परिघ पूर्ण केलेला आहे. म्हणून आपण कक्षेचा काय घेतला आहे मित्रांनो, परिघ घेतला आहे. आणि त्यासाठी लागलेला कालावधी म्हणजे या ठिकाणी आवर्त काल असे म्हटलेलं आहे. मग नक्की परिघ कोणत्या सूत्राने दाखवतो आपण, तर परिघ हा आपण 2πr आणि आवर्तकाला अपॉन टी म्हटलेलं आहे. म्हणजे परिघाचं सूत्र कोणतं आहे मित्रांनो, 2πr आहे, भागिले किती केलं आहे त्यांनी, टी केलेलं आहे. आता त्याचा सविस्तर अभ्यास आपण पाहूया की कशा पद्धतीने ते समीकरण येतं आणि कशा पद्धतीने आपल्याला ते भेटतं आहे समीकरण. अतिशय सोपं समीकरण आहे मित्रांनो, हे खूप सोपं आहे. नक्कीच परीक्षेला तुम्हाला याच्यावरती एकतरी त्या ठिकाणी एखादं प्रश्न असतो, एकतर एखादं समीकरण असतं किंवा एखादं गणित असतं त्याच्यावरती एक दोन मार्कसाठी, किंवा तुम्हाला याच्यावरती प्रश्नसुद्धा असू शकतो. ही जी मित्रांनो कन्सेप्ट आहे चाल, ही कन्सेप्ट तुम्हाला किंवा आपल्या सर्वांना आपल्या प्रत्येक घडामोडीमध्ये आपल्याला ती पाहायला भेटते. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये चाल ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे एखादं काम जरी करत असतो आपण तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपली चाल पाहायला भेटते. म्हणजे आपण किती वेळेमध्ये किती काम करतो आहे तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ते पाहायला भेटतं. आणि त्यालाच आपण व्हेलॉसिटी म्हणतो, किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणताना आपण काय म्हणतो, डिस्टन्स पर युनिट टाईम. डिस्टन्स म्हणजे काय मित्रांनो, कापलेलं अंतर. आणि पर युनिट टाईम म्हणजेच काय मित्रांनो, तर त्यासाठी लागलेला वेळ. म्हणजे चाल म्हणजे व्हेलॉसिटी इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स पर युनिट टाईम. म्हणजे चाल बरोबर कापलेलं अंतर भागिले त्यासाठी लागलेला कालावधी हे या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे सविस्तर जे समीकरण आहे मित्रांनो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता कक्षेचा परिघ तुम्हाला दिलेला आहे, कक्षेचा परिघ 2πr ने दाखवतो. म्हणजे फी
जी आहे फेलॉसिटी म्हणू आपण किंवा त्याला चाल म्हणू, बरोबर काय घेणार मित्रांनो, तुम्ही कक्षेचा परिघ भागिले आवर्तकाल। कक्षेचा परिघ किती असतो मित्रांनो, 2πr, आणि आवर्तकाल कोणत्या लेटरने डिनोट करतो आपण, तर ते टीने डिनोट करतो। मग आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की जे बल आहे सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो आपण त्याला, तर ते एफ ह्या अक्षराने आपण काय करतो दाखवतो, किंवा अभिकेंद्री बल आपण त्याला म्हणू। तर अभिकेंद्री बल कोणत्या लेटरने दाखवतो आपण, एफने दाखवतो। आणि एफ बरोबर किती असतं मित्रांनो, एम व्हीचा वर्ग भागिले आर हे असतं। आता पहा याच्यामध्ये फक्त काय केलेलं आहे। आता समीकरण खूप सोपं आहे मित्रांनो। आता हे या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं आहे, एम व्हीचा वर्ग भागिले आर दिसतोय। आता करायचं काय आहे पहा, समजून घ्या आधी। अतिशय सोपा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे। आता हा नक्की काय आहे मित्रांनो, एम व्हीचा वर्ग आता कशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे। आता इथे पहा, तुम्हाला अगदी सखोल पद्धतीने आपण हे समीकरण घेतो आहे। नक्कीच तुम्हाला याच्यातला कोणताही पॉईंट समजणार नाही असं होणार नाही। पहा, तर हे स्टेप प्रत्येकाला समजलेली असेल, कशा पद्धतीने 2πr/T आलं, त्यानंतर आपलं अभिकेंद्री बल एफ बरोबर एम व्हीचा वर्ग भागिले किती घेतलं मित्रांनो आपण, आर घेतलं। आता इथे व्हीची जी किंमत आहे ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, किती आहे मित्रांनो, ती 2πr/T, ती फक्त तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। म्हणजे आपल्याला कोणतं समीकरण भेटल, हे समीकरण भेटल, काय भेटल, बरोबर एम गुणिले आता व्हीचा वर्ग, व्हीचा वर्ग म्हणजे व्हीची किंमत किती आहे मित्रांनो, 2πr/T आहे, त्याचा या ठिकाणी काय केला आहे मित्रांनो, वर्ग केलेला आहे, भागिले काय म्हटलं आहे त्यांनी, आर हा इथे जो आर दिसतो आहे तो आर आहे तसा तिथं घेतलेला आहे। म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटतं आहे, एम गुणिले त्या ठिकाणी 2πr/T, आणि त्याचा काय घेतला आहे मित्रांनो, वर्ग घेतलेला आहे भागिले आर। मग इथे असणारा एम इथे आहे असाच घेतलेला आहे पा, याच्यामध्ये आता काय बदल केला आहे याच्यामध्ये, तर 2चा वर्ग किती असतो मित्रांनो, 4 असतो, त्यानंतर एम आहे असाच इथे ठेवलेला आहे, त्यानंतर π चा वर्ग किती असतो मित्रांनो, π चा वर्ग घेतो आपण त्या ठिकाणी, π चा वर्ग किती घेतो, π चा स्क्वेअर घेतलेला आहे, आणि r चासुद्धा स्क्वेअर घेताना कसं घेणार, r² घेणार आहे। आता भागिले काय केलं मित्रांनो, हा जो टी आहे ह्या t चा वर्गसुद्धा घेतलेला आहे, तो असा घेतलेला आहे t चा वर्ग। आता ही जी स्टेप आहे ती कशी आली ते आपण इथे तुम्हाला सांगू, म्हणजे कशा पद्धतीने ही स्टेपपासून हे समीकरण कसं भेटलं ते इथे पाहूया पा। म्हणजे आपण इथे काय केलं मित्रांनो, एम घेतलेला आहे, त्यानंतर 2चा जो स्क्वेअर आहे किंवा 2चा वर्ग किती घेतो आपण, 4 घेतो, त्यानंतर π चा वर्ग किती घेतो मित्रांनो आपण, π चा वर्ग घेतला, त्यानंतर r चा वर्ग किती घेतला मित्रांनो, r चा वर्ग घेतला, आणि भागिले किती घेतलं आहे इथे टी आहे, टीचा काय घेणार आपण, वर्ग घेणार, भागिलेसुद्धा इथे काहीतरी आहे पा, भागिले काय आहे मित्रांनो, आर आहे। आता एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की इथे r² आहे आणि इथे हा एक आर आहे, याच्या खाली 1 असतो, तर हे जर आपण उलटून केलं तर त्या ठिकाणी आपल्याला कोणती स्टेप पाहायला भेटते मित्रांनो, तर हा आर आहे हा छेदला येणार आहे, म्हणजे हा जो आर आहे हा याच्यातल्या एका आरला काय होणार मित्रांनो, कॅन्सल होणार आहे। मग राहतं काय मित्रांनो, फक्त इथे राहणार फक्त 4m, म्हणजे 4m जे आपल्याला हे समीकरण राहतं फक्त शेवटी, याच्यातून आर आणि एक आर कॅन्सल झाल्यावरती 4m, आणि हा π² इंटू फक्त इथे काय राहणार आहे मित्रांनो, आर, म्हणून इथे फक्त आर घेतलेला आहे पा इथे, आणि आर दाखवला आहे त्यांनी, आणि भागिले काय घेतलं आहे त्यांनी, टीचा वर्ग दाखवलेला आहे। हे असं ही पहिली स्टेप तुम्हाला प्रत्येकाला समजली आहे, हे कशा पद्धतीने हे आलेलं आहे, ह्यास r चा वर्गने गुणल्यास व भागल्यास आपल्यास मिळते की। आता ही जी संख्या आलेली आहे ह्या संख्येला कशाने गुणायचं आहे, r च्या वर्गाने काय करायचं आहे, गुणायचं आहे आणि खाली भागायचं सुद्धा आहे। जर गुणलं आणि भागलं तर काय भेटणार आहे ते आपण पुढच्या स्टेपमध्ये पाहू पा, ही स्टेप आपण इथे पाहू, हे समीकरण कसं येतं आहे ते आपण पहिले समजावून घेऊ, म्हणजे आपलं ह्या समीकरणावरून आपल्याला पुढचं समीकरण द्यायचं आहे, तर ते इथे मी दाखवतो पा, म्हणजे किती घेतलं आहे त्यांनी, 4m चा किती घेतला, 4m π चा काय मित्रांनो, वर्ग आहे गुणिले आर आहे,
भागिले किती म्हटले त्यांनी टीचा वर्ग. आता याला कितीने गुणायला सांगितले आपल्याला त्यांनी, आरच्या वर्गाने काय करायला सांगितलं आहे, गुणायला सांगितले. आता आरच्या वर्गाने जर गुणलं मित्रांनो तर आपल्याला हे समीकरण कसं भेटतं, तर 4m π² हा आहे असाच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. पहा 4m π² वरती असणारं हे जे आहे 4m π² आणि आता त्यांनी काय सांगितलं गुणायचं आणि काय करायचं खाली भागायचं पण आहे. म्हणजे इथे काय म्हटलंय गुणल्यास व भागल्यास म्हटलेलं आहे. पहा गुणल्यास व भागल्यास म्हटलेलं आहे. मग म्हणून काय घेतलं 4m π² इथे आलेलं आहे. पहा 4m π² भागिले हा इथला जो r² आहे तो इथे टाकलेला आहे. म्हणजे हे पूर्ण इथे पूर्ण झालं. म्हणजे इथला हा 4m π² घेतला इथे आणि हा r² घेतला. म्हणजे किती राहिलं मित्रांनो इथे, किती कोणती स्टेप आली, 4m π² / r². आता राहिलं काय, इथे हा आपल्याला r² दिसतो मित्रांनो. इथे पहा हा r² आपल्याला काय दिसतोय, वर्ग दिसतोय. आणि इथे काय आहे, हा r आहे. r² आणि हा r म्हणजे r काय पाहायला भेटेल आपल्याला, घन. मग इथे काय घेतला मित्रांनो, r घन आणि हा इथे हा t² म्हणजे आपल्याला ते समीकरण कसं आलं ते समजलेलं असेल. म्हणजे हे समीकरण कसं आलं हे प्रतीकाला समजलेलं आहे. म्हणजे केपलरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आता केपलरचा तिसरा नियम आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याला त्या ठिकाणी एक सूत्र पाहायला भेटलं होतं मित्रांनो, की t² हा कोणाला समानुपाती असतो मित्रांनो, r घनाला समानुपाती असतो. म्हणजे ते सूत्रसुद्धा आपल्याला आठवत असेल की r³ किंवा r घन हा k गुणिले असतो. म्हणजे k हा स्थिरांक आहे त्या ठिकाणी, किंवा कॉन्स्टंट म्हणतो आपण त्याला. तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त r तिकडे, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने सूत्र माहिती होतं, t² बरोबर k इंटू काय होतं मित्रांनो, r घन. हा आपल्याला माहिती आहे की केपलरचा हा तिसरा नियम आहे. आता r³ इथं काय गुणिले, तो इकडे येऊन काय होणार मित्रांनो, भागिले. म्हणून आपल्याला ही स्टेप भेटेल की t² / r² / k हे आपल्याला पाहायला भेटतं. मग ही केची किंमत किंवा आपल्याला जर फोर्स मध्ये जर पाहिलं स्थिर आहे, म्हणून 4m π² आपल्याला काय पाहायला भेटतं, r² / k. काय भेटतो हा r² / k, तर या ठिकाणी आपल्याला पहा कशा पद्धतीने आलेली. आता ही स्टेप प्रत्येकाला समजलेली असेल. जर मला सांगा मित्रांनो k किंमत ही t² / r² आहे, तर मला सांगा मित्रांनो r³ / t² किंमत किती असेल. फक्त आपल्याला ही स्टेप फक्त उलटी करायची आहे. हे जर उलटं केलं आपण तर आपल्याला फक्त काय भेटेल मित्रांनो, 1/ काय भेटणार आहे, के भेटणार आहे. मग आपल्याला या ठिकाणी आपल्याला r³/t² किंमत टाकता येईल. किती आहे मित्रांनो, ती 1/k एवढी आहे. मग हे समीकरण आपल्याला इथे आपल्याला पाहायला भेटते. पहा म्हणजे f बरोबर काय पाहायला भेटते आपल्याला, इथे असणार हा 4m π² / r² आणि r³/t² म्हणजे r² / t² इथली जी किंमत आहे ती कोणत्या लेटरने दाखवली, फक्त के ने दाखवली, म्हणजे 1/k ने दाखवली. म्हणून आपल्याला काय भेटतं, 4m π² / r² k असं हे अतिशय सोपं असणारे इक्वेशन या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. पण ह्या समीकरणामध्ये तुम्हाला माहिती असेल 4m π² / k म्हणजे 4m π² / k म्हणजे इथे दाखवलं आहे पहा तुम्हाला, याच्यामध्ये असणार हा म्हणजे ही जी किंमत आहे या ठिकाणी ती कशी आहे मित्रांनो, स्थिर आहे. मग आता राहिला काय या समीकरणामध्ये, फक्त इथे दिसणारा काय राहतोय, फक्त r² म्हणजे याच्यामध्ये काय भेटतोय, फक्त हा जो r² आहे हा स्थिर नाही आहे. मग राहतं काय, इथे असणारा हा फोर्स म्हणजे f बल म्हणतो आपण त्याला, आणि हा r² ह्या दोन गोष्टी राहतात. आणि म्हणूनच आपल्याला शेवटी इक्वेशन भेटतं, f इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r² म्हणजे f म्हणजे जो नियम मांडला होता वरती आपण पाहिलं मित्रांनो, की त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं, आपण पाहिलं वरती सुरुवातीलाच वरती इथे दिलं होतं पहा की न्यूटनने काय केलं होतं, इथे वरती इथे दाखवलं आहे तुम्हाला की न्यूटनने कशाच्या आधारे केलं होतं, कोणतं प्रतिपादन केलं होतं मित्रांनो, तर गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या काय असतं, बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात
असल्याचे प्रतिपादन न्यूटनने केलं होतं. आणि तेच फक्त खाली काय आपण आत्ताच सोडवलं की बल हे अंतराच्या वर्गाच्या कोणत्या प्रमाणात असतं मित्रांनो, तर व्यस्त प्रमाणात असतं. म्हणजेच काय आहे, एफ इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर हे समीकरण आत्ताच आपण खाली इथे अभ्यासलेलं आहे, इथे अभ्यासलेलं आहे पण आत्ता इथेच पाहिलं हे इथे आपण स्टडी केलेलं आहे. म्हणजेच सूर्य, आता त्यांनी म्हटलेलं आहे पहा, म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमास कारणीभूत असते ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनने निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक ह्यांच्या प्रचंड वस्तुमानामुळे शक्य होते. पहा, लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर ज्या वेगवेगळ्या विश्वातील ज्या गोष्टी घडतात किंवा जे विश्वातील जे नियंत्रण आहे मित्रांनो, हे खरं तर गुरुत्वाकर्षण बलावरती आधारित आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं हे बल अत्यंत क्षीण बल आहे, परंतु विश्वाचे काय करते, संपूर्ण विश्वाचे काय करते, ते नियंत्रण करते. आणि हे बल कसं आहे मित्रांनो, तर त्याचे काय म्हटलेलं आहे त्यांनी, एफ हा समानुपाती आहे किंवा त्याची जी त्रिज्या आहे त्याचा काय घेतो आपण मित्रांनो, वर्ग घेतलेला आहे. म्हणजे त्याच्या व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं किंवा एफ हा समानुपातीसुद्धा म्हणता येतं. समानुपाती कोणाला आहे मित्रांनो, एक भागिले आरच्या वर्गाला समानुपाती म्हणतो आपण. आणि व्यस्त प्रमाणात कोणाला म्हणतो, एफ हा व्यस्त प्रमाणात आहे कोणाच्या, तर आरच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकारे तुम्ही वापर करू शकता असा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिला. आता तुम्हाला खाली एक त्यांनी पॉईंट सांगितलेला आहे मित्रांनो, जरा डोकं चालवा असा एक प्रश्न विचारलेला आहे. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. टेबलावरील दोन वस्तूंमध्ये वा तुमच्या व तुमच्या शेजारी बसलेल्या तुमच्या मित्रामध्ये गुरुत्वीय बल असेल काय? जर असेल तर तुम्ही दोघे एकमेकांकडे सरकले का जात नाही? आपल्याला एक गोष्ट माहिती असेल मित्रांनो, जर एखादी वस्तू जर आपण आकाशाच्या दिशेने जर वरती टाकली तर ती वस्तू पुन्हा पुढे येते मित्रांनो, जमिनीच्या दिशेने येते. परंतु या टेबलावरील ज्या दोन वस्तू आहेत किंवा तुम्ही आणि तुमच्या शेजारी बसलेला जो मित्र आहे ते एकमेकांच्या शेजारी बसलेले आहेत, खरं तर ते एकमेकांकडे आकर्षित होणार नाहीत किंवा ते एकमेकांच्या शेजारी किंवा ज्या टेबलावरील दोन वस्तू आहेत ते एकमेकांकडे ओढल्या जाणार नाही आहेत, परंतु त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल हे असणार आहे. कसं असणार आहे, तर टेबलावर असणारी एखादी जी वस्तू आहे किंवा ज्या दोन वस्तू आहे त्यांचं बल हे खालच्या दिशेने असणार आहे किंवा जमिनीच्या दिशेने असणार आहे. किंवा तुमचा मित्र आणि तुम्ही जिथे बसलेला आहात, ज्या जमिनीवरती बसलेला आहात, तेथेसुद्धा त्या ठिकाणी बल प्रयुक्त होत असतं. आणि ते बल कोणत्या दिशेने असतं मित्रांनो, तर जमिनीच्या दिशेने असतं किंवा जमिनीच्या खालच्या दिशेने त्या ठिकाणी पाहायला आपल्याला भेटतं. म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी बल असणार आहे, परंतु ते कुठे असणार आहे, जमिनीच्या दिशेने. आपल्याला माहिती आहे की बल हे नेहमी कुठं असतं, की पृथ्वीच्या केंद्राकडे काय होत असतं मित्रांनो, आकर्षित होत असतं. चला तर मग आपला पुढचा आपण पॉईंट लगेच पाहणार आहोत. हा अतिशय सोपा पॉईंट आपण या ठिकाणी पाहिला. पुढचं तुम्हाला याच्यावरती आधारित असणारी काही एक्झाम्पल दिलेले आहेत मित्रांनो, सोडवलेली उदाहरणे दिलेली आहेत मित्रांनो. तुम्हाला जर पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर उदाहरणांची सुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. या धड्याचे सर्व जे न्युमेरिकल्स आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत आपण त्याला उदाहरणं म्हणू, तुम्ही उदाहरणं म्हणत असाल, तर ही सर्व उदाहरणं आपण सोडवून घेणार आहोत एकदम छान प्रकारे, जे तुम्हाला संपूर्ण समजतील. म्हणजे त्या उदाहरणांमधील कोणतंही उदाहरण तुम्हाला जरी बोर्ड एक्झामला आलं तर नक्कीच तुम्हाला ते तुम्हाला सोडवता येईल. तर या ठिकाणी काही प्रायमरी एक्झाम्पल तुम्हाला त्यांनी दाखवलेली आहे, ती एक्झाम्पल आपण सोडवून घेऊयात. तर पहिल्यांदा काय म्हटलं त्यांनी, की महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 किलोग्रॅम व 80 किलोग्रॅम आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती असेल? तर त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती असेल मित्रांनो, असा तुम्हाला प्रश्न
साधा आणि सिंपल प्रश्न विचारलेला आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा पहा तुम्हाला गिवन गिवन म्हणजे दिलेलं काय आहे हे लिहायचं असतं. ह्या दिलेलं लिहायलासुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला गुण असतात, कमीत कमी अर्धा गुण असतो तुम्हाला त्या ठिकाणी लिहिण्यासाठी. हे लिहायला विसरायचं नाही. तर तुम्हाला दिलेली माहिती काय आहे, तर एकमेकांपासूनचं अंतर दिलेलं आहे. आणि अंतर कोणत्या आपण लेटरने दाखवतो, कोणत्या लेटरने दाखवतो, तर ते आरने दाखवतो. ते तुम्हाला इथं म्हटलं त्यांनी आर बरोबर एक मीटर दिलेलं आहे. आता त्या दोन वस्तू कोणत्या आहेत, आपण मागच्याच वेळेसला मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. समजा दोन वस्तू असतील, आपण म्हटलं होतं एम वन आणि एम टू असं कन्सिडर केलं होतं. हे एम वन जर असेल आणि हे जर एम टू असेल आणि ह्या दोघांमधलं अंतरसुद्धा आपण कोणत्या लेटरने दाखवलं होतं मित्रांनो, डीचा वर्ग घेतला होता तुम्हाला आठवत असेल, किंवा डी असेल. आता इथे आर वापरला, तुम्हाला मी त्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो, डी एकतर डी घेतात किंवा आर घेतात. डी किंवा आर, डी किंवा आर ह्याचा अर्थ काय होतो, डी बरोबर हा आर असतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता इथे आर वापरला आहे, आता बऱ्याच जणांना ही माहितीसुद्धा असणार नाही आहे नक्की तिथे नियमामध्ये डी वापरला आहे आणि इथे आर का आला. तर डी आणि आर याचा अर्थ काय होतो मित्रांनो, डिस्टन्स होतो किंवा असणारं जे अंतर आहे ते खरं तर आरने दाखवतात. आता हा जो फॉर्म्युला आहे हा बारावीच्या पुस्तकामध्ये आहे आणि तुम्हाला जो पुस्तकामध्ये दिलेला फॉर्म्युला आहे तो कशा पद्धतीने दिलेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आपण मागच्या वेळेसला पाहिलं लेक्चरमध्ये की एफ हा समानुपाती आहे किंवा हा एफ कोणाच्या बरोबर असतो ते सुद्धा आपण पाहिलं. एफ बरोबर काय पाहिलं मित्रांनो आपण, जी एम वन एम टू भागिले काय पाहिलं होतं मित्रांनो आपण, डीचा वर्ग पाहिला होता. पण आता इथं डीच्या वर्गाच्या ऐवजी काय वापरलं आहे मित्रांनो, त्यांनी आर स्क्वेअर वापरलेला आहे. हे लक्षात घ्या, नाही तर बरेच जण म्हणतील हा आर स्क्वेअर आला कुठून, डी बरोबर आपण बऱ्याचदा आरचा वर्गसुद्धा घेतो. हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की डीच्या ऐवजी आपण काय घेतो आहे, आरसुद्धा आपण घेतो. तर पुढे तुम्हाला काय, आपल्याला हा फॉर्म्युला भेटला पण त्याच्यावरती वरती त्यांनी काय सांगितलेलं आहे, एम वन, एम वनची किंमत किती आहे मित्रांनो 75 kg आणि एम टूची किती मास, दुसरं वस्तू मानलेलं आहे तुम्हाला, किती म्हटलं आहे त्यांनी मास, सेकंड मास किती आहे मित्रांनो 80 kg दिलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे स्थिरांक किंवा जी आहे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो, त्या जीची किंमत किती असते मित्रांनो 6.667 म्हणू आपण त्याला, किंवा 6.67 × 10⁻¹⁰ हा आपल्याला पाहायला घेतो. त्यालाच आपण काय म्हणतो 6.67 × 10⁻¹⁰ त्याचं युनिट काय आहे मित्रांनो, आपण पाहिलं मागच्या वेळेसलाच न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर, म्हणजे न्यूटन मीटरचा वर्ग भागिले किलोग्रॅमचा काय घेतो आपण मित्रांनो, वर्ग घेतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त किमती टाकायच्या आहेत, पण ह्या सूत्रामध्ये आपल्याला काय करायच्या आहेत, आता फक्त किमती टाकायच्या आहेत. आता मित्रांनो जीची किंमत वरती तुम्हाला दिलेली आहे, किती आहे ती 6.67 × 10⁻¹⁰ म्हणजे 6.67 × 10⁻¹⁰ गुणिले तुम्हाला एम वन आणि एम टूच्या किमती दिल्या. एम वन किती आहे मित्रांनो, वरती दाखवलं इथे दाखवलं पहा, एम वनची किंमत 75 आहे, एम टूची 80 आहे, त्या या ठिकाणी टाकायच्या आहे. त्यानंतर खाली असणारं जी डिस्टन्स म्हटलं पहा, वरती फक्त किती म्हटलं आहे 1 meter म्हटलं आहे, ते आपण टाकलं आणि त्याचा वर्ग घेतला 1 वर्ग. आता तुम्हाला या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट ॲन्सर दिलेला आहे, पण ज्या वेळेसला मित्रांनो तुम्ही इथे यांचा गुणाकार करणार आहे, म्हणजे 6.67 आपण म्हणू, हां 6.67 दिलेलं आहे किंवा इथे दाखवलेलं आहे, ज्या वेळेसला आपण याचा गुणाकार करणार आहे, म्हणजे कुणाचा 6.67 गुणिले जर आपण 75 गुणिले जर 80 केलं तर याचं उत्तर आपल्याला किती भेटतं मित्रांनो, तर त्याचं उत्तर जर आपण काढायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर साधारणतः आपल्याला 40.020 एवढं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याचं रूपांतर जर आपण केलं किंवा त्याचं रूपांतर त्याचं उत्तर जर काढायचं म्हटलं मित्रांनो तर ते भेटतं 40,020 एवढं आपल्याला उत्तर पाहायला भेटतं. ह्या सगळ्याचं उत्तर जर आपण काढलं, तुम्ही कॅल्क्युलेटसुद्धा करू शकता, सोडू शकता, 6.67 × 75 × 80 हे जर आपण केलं तर ते आपल्याला किती भेटतं मित्रांनो 40,020 एवढं भेटतं. मग इथे 40,020 एवढं उत्तर भेटतं आहे, गुणिले किती आहे मित्रांनो 10⁻¹⁰ म्हटलं आहे त्यांनी,
गुणिले 10 वजा 11 घात म्हटले. आता गुणिले 40,020 गुणिले 10 वजा 11 घात हे वरची जी किंमत आहे याचं उत्तर आपल्याला भेटतंय. आता खाली एकचा वर्ग एकच असतो त्याच्यामुळं एक ही आपण किंमत नाही जरी घेतली तरी चालेल. आता फक्त आपल्याला वरचं कसं उत्तर येतं आहे ते काढायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला माहिती असेल चारच्या पुढं किती पॉईंट दिसतात तुम्हाला, तर चार पॉईंट या ठिकाणी पाहायला भेटतील. हा एक आहे, दोन, तीन आणि चार आहे. जर आपण ह्या चार पॉईंट इथे पॉईंट दिला तर त्या ठिकाणी आपण चार शून्य काय लोटणार आहे, पुढं लोटणार आहे, म्हणजे चार शून्य पुढं लोटतो आहे. म्हणजे आपण काय करतो आहे नक्की, म्हणजे चार पॉईंट झिरो झिरो दोन झिरो जर घेतलं मित्रांनो आपण इथे, म्हणजे चार पॉईंट झिरो झिरो टू झिरो जर घेतलं तर आपल्याला हेच दहाचा हे चार पुढं लोटले आहेत म्हणून इथे दहाचा चौथा घात घेतो गुणिले 10^11 घाते. म्हणजे 10 कितवा घात घेतो आपण मित्रांनो, 11 घात घेतो इथे 11 घात. तर हा 11 घात घेतला म्हणजे 10^11 घात घेतला, मग आपल्याला किती भेटेल मित्रांनो, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 40,020 जे उत्तर आलेलं आहे गुणिले किती येणार 10^14 ज्या वेळेसला आपण इथे पॉईंट देणार आहे, म्हणजे 4.0020 आणि 10^14 गुणिले 10 किती घेणार मित्रांनो, वजा 11 घेणार. मग 11 जर 4 गेले तर किती राहिले, 11 4 गेले तर त्या ठिकाणी 10^7 घात राहील आणि आपल्याला हे उत्तर पाहायला भेटतं 4.002 गुणिले 10^7 न्यूटन. आणि आपल्याला माहिती आहे की त्याचं एक काय घेतो आपण मित्रांनो, नेहमी न्यूटनमध्ये आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो, म्हणून हे आपलं उदाहरण या ठिकाणी पूर्ण झालं. आता पुढचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो, ते सुद्धा उदाहरण तितकंच महत्त्वाचं आहे. काय उदाहरण दिलं आहे तुम्हाला पाहायचे, वरील उदाहरणात महेंद्राचा बाग घर्षण रहित असेल तर विराम अवस्थेतून सुरू झाल्यानंतर 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल, तो वेग कालानुसार बदलेल काय व कसा. तर तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगितले, एक साधं सिंपल तुम्हाला इक्वेशन या ठिकाणी वापरायचं मित्रांनो, दिलेली माहिती पहा काय सांगितलेली आहे तुम्हाला. काय म्हटलं मित्रांनो तुम्हाला, वरील उदाहरणामध्ये महेंद्रचा भाग घर्षण रहित असेल तर, म्हणजे घर्षण म्हणजे फ्रिक्शन नसेल तर काय होईल पहा, सुरू झाल्यानंतर 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल, तो वेग कालानुसार बदलेल काय. तो वेग बदलेल का मित्रांनो, तर नक्कीच बदलणार आहे. कारण की जर ती वस्तू एका विशिष्ट अंतरावरती असेल तर ती खाली आल्यानंतर तिचं स्पीड किंवा तिचा जो वेग आहे तो आपल्याला वेगवेगळा होताना दिसतो. म्हणजे ती वस्तू कदाचित स्थिरसुद्धा होईल आणि ती वस्तू जर स्थिर झाली तर त्या ठिकाणी तिथं स्पीड आपल्याला कॉन्स्टंट पाहायला मिळतं. म्हणून मग त्यांनी पुढं दिलेलं आहे, महेंद्र वरील जे प्रयुक्त होणारं बल आहे ते या ठिकाणी आपण ऑलरेडी काढलेलं आहे मगाशी. किती आलं ते 4.002 गुणिले 10^7 न्यूटन हे आलं. महेंद्र तो वस्तुमानसुद्धा दिलेलं आहे, एम बरोबर किती म्हटले 75 kg दिलेलं आहे. आणि आता जर आपण आपल्याला माहिती आहे न्यूटनचा गतिविषयक जो दुसरा नियम आहे, एफ बरोबर किती असतं मित्रांनो, एम ए असतं. एफ बरोबर किती असतं, एम ए असतं. म्हणून आपल्याला इथे हा ए जर काढायचा असेल तर एम हा गुणिले आहे, तिकडे जाऊन काय होणार मित्रांनो भागिले होणार, म्हणजे ए बरोबर काय भेटणार तुम्हाला, एफ अपॉन. तर एची व्हॅल्यू किती दिलेली आहे मित्रांनो, एची व्हॅल्यू आपल्याला किती भेटेल ज्या वेळेसला आपण हे गुणाकार करणार आहे. म्हणजे थोडक्यात ही आपल्याला कशा पद्धतीने भेटती, ही 5.44 जी व्हॅल्यू आलेली आहे ही कशी भेटते आपल्याला, तर सगळ्यांना माहिती असेल ज्या वेळेसला आपण ह्या वस्तू या किमतीचं रूपांतर करणार आहे, म्हणजे कसं करतो आपण ते 400.2 जर आपण 75 केलं तर त्यावेळेसला आपल्याला काय भेटणार आहे मित्रांनो, तर ह्याच्यामधला हे 2 आपण इकडे सरकवले आहेत ह्या वरच्या ह्याच्यातले 400 केले, म्हणून इथं किती भेटतो आपल्याला 10^2 गुणिले ऑलरेडी किती आहे 10^7 आहे, म्हणजे हे 7 आणि हे 2 किती होणार मित्रांनो 10^9. आणि जर 400.2 म्हणजे 400.2
अपॉन जर आपण 75 घेतली म्हणजे 400.2/75 घेतली म्हणजे 400.2/75 जर घेतली आपण तर आपल्याला त्याचं उत्तर किती भेटतं मित्रांनो 5. आपल्याला त्याचं ॲन्सर जर काढलं तुम्ही चेकसुद्धा करू शकता 5.36 एवढं भेटतं. मग सगळ्यांना माहिती असेल 5 जर मोठी संख्या असेल तर तिची आधीची संख्या 1 काय करतो आपण वाढवतो म्हणून या ठिकाणी राऊंड फिगर ॲन्सर दिलेला आहे 5.37 × 10⁻¹² m/s². आता पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो न्यूटनचे पहिले समीकरण वापरून आपण महेंद्राचा 1 सेकंदानंतर असणारा वेग काढू शकतो. मग त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे व्हीची किंमत आपल्याला माहिती आहे पहिलं समीकरण आहे व्ही बरोबर यू प्लस किती असतं मित्रांनो 80 हे पहिलं समीकरण आहे. मग व्ही बरोबर यू प्लस 80 जर घेतला आपण तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे सुरुवातीचा वेग. आता व्ही आणि यूमधला फरक काय आहे माझ्या मित्रांनो व्ही म्हणजे काय असतो मित्रांनो अंतिम वेग असतो यू म्हणजे हा सुरुवातीचा वेग असतो ए म्हणजे त्वरण असतं आणि टी म्हणजे काय असतो मित्रांनो पिरियॉडिक टाईम असतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला फक्त त्यांच्या किमती टाकायच्या. आता सुरुवातीचा वेग किती आहे मित्रांनो त्याचा 0 आहे म्हणून या समीकरणामध्ये फक्त आपल्याला किमती टाकायच्या आहेत व्ही बरोबर 0 + 1. पुढे किती म्हटलं आहे एची किंमत किती घेतली आहे 5.38 काढली आपण इथे पहा त्याचं ॲक्सलरेशन काढलेलं आहे किंवा त्वरण काढलं आहे 5.37 × 10⁻¹² त्याचं काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाईम दिला आहे 1 m/s किंवा आहे. मग त्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला आहे तेच उत्तर भेटतं म्हणजे ते किती भेटतं महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा वेग किती असणार आहे मित्रांनो 5.37 × 10⁻¹² एवढा असणार आहे. हा अतिशय संथ वेग आहे व तो देखील घर्षण नसल्यास संभव आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. हा वेग त्वरणामुळे वाढत जाईल तसेच कालानुसार महेंद्र विराटच्या जवळ सरकल्यामुळे त्यांच्यातील अंतर कमी होत जाईल. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे गुरुत्वीय बल वाढत जाईल व त्यामुळे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे त्वरणही वाढत जाईल. म्हणजे त्वरण कसं वाढत जाईल म्हणजे ज्या वेळेसला एफ बरोबर काय आहे मित्रांनो एम ए आहे मग ए बरोबर काय होणार आहे एफ आपण एमसुद्धा भेटणार आहे. मग जरी एफची किंमत वाढली तरी एची किंमतसुद्धा काय होणार आहे मित्रांनो वाढत जाते हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्यांनी म्हटलेलं आहे उदाहरण 2 महेंद्रचे त्वरण स्थिर धरल्यास वेगानुसार त्याला विराटकडे 1 सेमी सरकण्यासाठी किती वेळ लागेल हे आता जरा डोकं वापरायचं पहा. म्हणजे हे समीकरणसुद्धा तुम्हाला आपल्याला पुढच्या लेक्चरला आपण पाहू. आता खाली काय म्हटलेलं आहे तुम्हाला हे माहीत आहे का तुम्हाला बऱ्याचदा माहिती असेल तुम्ही बऱ्याचदा सहलीला वगैरे जात असाल त्या ठिकाणी भरती आणि ओहोटी हा प्रकार आपल्याला बऱ्याचदा पाहायला भेटतो आणि हा भरती आणि ओहोटीचा प्रकार काय आहे ते आपण पाहूयात. पहा त्यांनी म्हटलेलं आहे समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटीबद्दल तुम्हाला माहीतच असेल एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वाढते व कमी होते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते आणि ती कशामुळे बदलते मित्रांनो तर ही जी पातळी आहे समुद्राची आता तुमच्यातले बरेच विद्यार्थी सहलीला गेले असतील ज्या वेळेसला तुम्ही जर सहलीमध्ये किंवा त्या समुद्राच्या एखाद्या किनाऱ्यावरती उभे असाल तर आपल्याला एकतर त्याच्यातलं समुद्राचं पाणी वाढताना दिसतं मित्रांनो किंवा काही वेळाने त्या समुद्राचं पाणी कमी होतं हे कशामुळं होतं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो व त्यामुळे त्या स्थानांवर भरती येते व स्थानापासून आकृतीमध्ये किंवा इथे दाखवल्याप्रमाणे 90° कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानांवर पाण्याची पातळी कमी होते व तेथे ओहोटी येते. म्हणजे भरती आणि ओहोटी म्हणजे काय तर समुद्राच्या पाण्यामध्ये होणारी जी वाढ आहे किंवा त्याच्यामध्ये होणारी ओहोटी ओहोटी म्हणजे त्या ठिकाणी काय होतं समुद्राच्या पाण्यामध्ये जी कमतरता होते किंवा कमी होणारी किंवा ह्या भरती आणि ओहोटीच्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला एकदम डीपमध्ये जिओग्राफीमध्ये आपण बऱ्याचदा अभ्यासलेल्या आपल्याला भेटतात किंवा तुमचा जो भूगोल विषय आहे या भूगोल विषयामध्ये दिलेलं आहे पहा भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकामधून भरती ओहोटीविषयी माहिती मिळवा. सहलीला समुद्रकिनारी गेल्यावर एकाच ठिकाणचे भरती ओहोटीचे निरीक्षण करा छायाचित्रे काढा व त्याचे प्रदर्शन भरवा. म्हणजे आपण पहा बऱ्याचदा
समुद्राची पातळी अचानक वाढते आणि ते समुद्राचं पाणी कमीसुद्धा होतं, हे सगळं कशामुळं होतं? तर हे कशामुळं होतं मित्रांनो, तर गुरुत्वाकर्षणामुळं होतं, किंवा पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी भरती ओहोटी बऱ्याचदा पाहायला भेटते. आता आपला जो पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, तो आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. आता हा पॉईंट आपल्या पुढच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत, त्याची काही एक्झाम्पलसुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे, ती सुद्धा आपल्याला अभ्यासायची आहेत. आत्तापर्यंतचे जे पार्ट झाले मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्रुटी असतील किंवा तुम्हाला एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता नक्कीच. किंवा तुम्हाला एखादा पॉईंट जर समजला नसेल तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला तो पॉईंट नक्कीच समजून सांगेल. म्हणजे आत्तापर्यंतचा माझा प्रयत्न आहे की तुम्ही 100% तुम्हाला प्रत्येक पॉईंट हा समजला पाहिजे आणि नक्कीच समजेल. एखादा पॉईंट जर नाही समजला तर नक्कीच आपण त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन देऊ. एखाद्या विद्यार्थ्याला जर समजलं नाही तर तो मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून विचारू शकतो की सर हा पॉईंट कसा आला, तर त्याला मी नक्कीच तो पॉईंट